अतिशय जवळच असते. 15 वर्ष मॅजेस्टिक आमदार निवासामध्ये आम्ही एकत्रित राहिलो. गिरीश भाऊ आमच्याकरता जेवण तयार करायचे, आम्हाला जेवायला घालायचे. प्रचंड अशा प्रकारचे संबंध होते आमच्यासोबत. संसदीय कार्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं, अक्षरशः मुख्यमंत्री म्हणून मी चिंतामुक्त असायचो. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. राज्य केलं महाराष्ट्रावरती. पहिल्या फळीतले नेते, पुण्याचेही नेते गिरीश बापट यांचं निधन झालं. खरं म्हणजे आपण असं म्हणतो की पुणे ही नररत्नांची खाण आहे. या खाणीतलं तयार झालेलं एक अनमोल रत्न म्हणजे आमचे गिरीश भाऊ होते. आमचा अतिशय जवळचा संबंध होता. 15 वर्ष मॅजेस्टिक आमदार निवासामध्ये आम्ही एकत्रित राहिलो. गिरीश भाऊ आमच्याकरता जेवण तयार करायचे, आम्हाला जेवायला घालायचे. आणि या माणसामध्ये माणसं जपण्याची कला होती. चपराशापासून मंत्र्यापर्यंत प्रत्येकाशी त्यांची मैत्री असायची, तेच संबंध त्यांचे प्रत्येकाशी असायचे. आणि बोलण्यामध्ये इतके चपकल होते की सभागृहामध्ये गिरीश भाऊंचं भाषण किंवा मंत्री म्हणून उत्तर इतकं चपकल असायचं की समोरचे लोक अक्षरशः चुप बसायचे. कोणालाही न दुखवता, ज्याला आपण शालजोडीतनं म्हणतो अशा प्रकारे शब्द वापरून आपला मुद्दा पटवून देण्याची त्यांची हातोटी होती. खरं म्हणजे पुण्याच्या या जडणघडणीमध्ये त्यांचा जो वाटा आहे तो अतिशय मोठा आहे. एक नगरसेवक म्हणून, स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून, सलग 5 वेळा आमदार म्हणून, खासदार म्हणून किंवा पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम हे पुणे कधी विसरूच शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं बापट साहेबांमध्ये काही असेल तर पक्षाच्या भिंती पलीकडचे त्यांचे संबंध, सर्व नेत्यांची, समाजांची, पक्षांची त्यांचे जे संबंध होते ते प्रचंड अशा प्रकारचे संबंध होते. आमच्यासोबत संसदीय कार्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं, अक्षरशः मुख्यमंत्री म्हणून मी चिंतामुक्त असायचो. दोन्ही सभागृह इतके लिलया ते चालवायचे, कधीही टेन्शन उभं होऊ द्यायचं नाही. किती आणीबाणीची परिस्थिती आली तरी बापट साहेब हे त्या ठिकाणी बरोबर मार्ग काढायचे, त्यांचे संबंध वापरून विरोधी पक्षाला देखील शांत करायचे. ही जी त्यांची हातोटी होती त्यातच त्यांचं वेगळेपण होतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर अगदी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो